नमस्कार मी मुक्ता कदम ओडिसामध्ये एका आर्मी ऑफिसर ची होणारी बायको तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जाते ही बाई पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायची तर पोलीस ऑफिसर महिला आणि पोलीस तिचे हात बांधतात आणि तिला एका रूम मध्ये घेऊन जातात त्याच्यानंतर काय झालंय तुम्ही स्वतःच्या कानाने ऐका ब्रा उतार के मेरे ब्रेस्ट पे केक मारना शुरू किया कंटिन्यूसली एंड अराउंड सिक्स ओ क्लॉक जो स्टेशन के आई आई सी है वो आए और उन्होंने मुझे उन्होंने मेरा पैंट लोअर किया अपना पैंट लोअर किया और अपना पीना या मॅडमने जे पुढे सांगितलेलं आहे ते ऐकणं तुम्हाला खूप अवघड जाणार आहे काय झालं होतं तर त्या दिवशी या मॅडम आपलं रेस्टॉरंट बंद करून घरी जायला निघाल्या होत्या यांच्यासोबत त्यांचा होणारा नवरासुद्धा होता जो की स्वतः आर्मी ऑफिसर आहे हे दोघही जण घरी जात असताना काही एका टोळक्यांच्या गाडींनी त्यांचा पाठलाग केला त्याच्यामध्ये अकरा ते बारा मुलं होते असं त्यांनी सांगितलं त्यांच्या गाडीला थांबवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांचा हा जो मंगेतर होता होणारा नवरा ऑफ न आर्मी ऑफिसर यांनी आपला फोन काढून ते रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली या रेकॉर्डिंग करत असताना सुद्धा अनेकांनी त्यांना अडवलं पण याच्यामध्ये जे दिसतंय आहे ते म्हणजे ती बाई जी गाडी चालवत होती जी स्वतः वकील आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आ, की ते मॅडम मध्ये आहे आणि तिच्या आजूबाजूनी सगळ्यांचे मुलांचे चेहरे आहेत आणि ते त्यांना प्रश्न विचारत आहे याच्यामध्ये त्या बाईचा आवाज येतो आहे ती म्हणते की माझी मर्जी आहे की मला कशाप्रकारे केस ठेवायचा आहे माझी मर्जी आहे मी कशाप्रकारे कपडे घालायचे मी कशाप्रकारे राहायचं आहे आणि तुम्ही हे काय करत आहात त्याच्यानंतर एक ज आवाज येतो आहे त्याच्यामध्ये एक नाव येत आहे ते म्हणजे मोहन मांजी यांचं नाव तर कोण आहे मोहन मांजी ती बाई जेव्हा म्हणते तेव्हा ते लोक सांगतात की ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत जे की आताच तुम्हाला माहिती आहे तिथे भाजप आणि मोहन मांजी यांचं मिळून सरकार आहे ओडिशामध्ये हे असं करत असताना कसं तरी हे दोघे जण नवरा बायको ह्या पोरांच्या टाळक्यातून स्वतःची सुटका करून घेतात आणि खूप वेगाने आपली गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जातात रात्रीचे दीड दोन वाजलेले असतात पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर खरं तर या लोकांनीची तक्रार पोलिसांनी नोंदवून घ्यायला पाहिजे होती ते आपल्यासोबत काय झालं हे सांगतात तिथे दोनच पोलीस ऑफिसर फक्त असतात काय झालं हे सांगत असतानासुद्धा त्यांचं बोलणं एक तर ऐकून घेतलं जात नाही त्याच्यानंतर कुणीही त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही एक दीड तासानंतर ते म्हणतात की महिला ए एस आय आली जी की स्वतः नाईट पॅन्टमध्ये होती आणि त्यांनासुद्धा जेव्हा सांगितलं तेव्हा त्या मॅडमनीसुद्धा फारसं लक्ष दिलं नाही तेव्हा ही स्वतः बाईजीच्यासोबत हे सगळं होत होतं ती वकील असल्यामुळे त्यांनी पोलिसांना असं सा सांगितलं की अहो मॅडम तुम्ही जनतेचे सेवक आहात तुम्ही आमच्या टॅक्समधनं पगार तुमचा मिळतो आणि अपेक्षित असतं की तुम्ही जनतेची सेवा कराल जनता काय म्हणताय ते ऐकून घ्याल आणि मी स्वतः वकील आहे मला माहिती आहे की पोलिसांनी काय करायला पाहिजे आता या मॅडम जेव्हा असं बोलतात तेव्हा पोलिसांचा इगो हर्ट होतो तुम्हाला माहिती आहे की पोलिसांना जर का थोडंसं तुम्ही जास्तीचं काहीतरी बोलायला गेलात ना हाँ 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 तर त्यांना असं वाटतं आम्हाला शिकवतो आम्ही एवढे ह्या ह्या आहोत तर तसं पोलिस आपल्या पूर्ण देशभरामधलेच खरं सांगायचं तर खूप जास्त मगरुरीमध्ये आहे आणि त्यांचा इगो लगेचच हर्ट होतो कुणा तरी पोलिसांचा इगो हर्ट झाला त्या बायकांनी काय केलं या बाईचे स्वतःचेच कपडे काढून तिचे मागचे हात बांधले आणि तिला एका रूममध्ये घेऊन जाण्यात आलं नंतर ती बाई जे सांगते ना ते खरोखर म्हणजे ऐकावसुद्धा वाटत नाही त्या बाईने सांगितलं की तिथे गेल्याच्या नंतर त्या पोलिसांनी त्यांच्या छातीवर ब्रेस्टवर लाता मारल्या कितीतरी वेळा लाता ला मारल्या ही बाई खूप ओरडत होती की हे काय चाललेलं आहे त्यानंतर तिने सांगितलं की त्यांनी माझे कपडे काढले खालचे त्यांचे कपडे काढले त्याच्यानंतर काय होतं हे तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे मला सांगायचंही नसतं म्हणजे मी ठरवलं होतं की मी हे सांगणार नाही पण व्हिडिओ सुरू झाल्याच्या नंतर मी हे बोलायला लागले पण अशा प्रकारे घटना हे कोण करत आहे पोलीस करत आहे ज्यांच्याकडून आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्याला संरक्षण द्यावं तर हे लोक स्वतःच असे प्रकार करत आहे ही बघा त्या पोलीस स्टेशनची बिल्डिंग आत्ताच मार्च महिन्यामध्ये चार महिन्यापूर्वी या बिल्डिंगचं उद्घाटन झालं कटिंग गेज टेक्नॉलॉजी वगैरे आहे असं त्याचं खूप छाती पिटून झाली बघा बघा आम्ही कसं टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे केलं मात्र ह्या एवढ्या मोठ्या चार करोड रुपये साडेचार करोड रुपये लागल्याच्यानंतर या पोलीस स्टेशनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आहेत का नाही या सी सी टी व्ही कॅमेरे म्हणून ही घटना जी आहे ते याचे व्हिडिओ येऊ शकलेले नाही आहेत किंवा त्याचे पुरावेसुद्धा आता अवेलेबल नाही आहे फक्त ही बाई जे काही सांगते किंवा हिचा नवरा हिचा होणारा नवरा यांनी तिचा आवाज ऐकला तो म्हटला की अर्धा तास मी तिचा आवाज ऐकत होतो पण तो काही करू शकत नव्हता कारण त्याला स्वतःला दुसऱ्या रूममध्ये टाकलं होतं यांचा गुन्हा काय होता तर हे स्वतः गुन्हा नोंदवायला गेले आणि पोलिसांना यांनी कायदा सांगितला पोलीस ऐकत नव्हते म्हणून तर त्यांच्यासोबत इतकं सगळं झालं कसं तरी करून त्यांनी पोलीस स्टेशनमधून सकाळी साडेतीन चार वाजता स्वतःची सुटका करून घेतली आणि त्याच्यानंतर ते त्यांनी मीडियासमोर हे बघा तुम्हाला इथे त्यांचा व्हिडिओ जो दिसतोय चेहरा तर कोणीच बघायचा वकिलांसोबत हे झालेलं आहे तो स्वतः आर्मी ऑफिसर आहे म्हणून ही घटना जी आहे ती मोठी केली आणि तडकाफडकी निर्णय पण घेतला की तिथे असलेल्या ते पोलीस ऑफिसर्स पाच पोलीस ऑफिसरला सस्पेंड केलेला आहे अशी सुद्धा बातमी आलेली आहे आता हे जे सस्पेंड झालेले लोक आहे यांचं काय म्हणणं आहे की ही बाई की तिथे दंगामस्ती करत होती आता पोलीस स्टेशनला जाऊन दंगा करण्याची कोणाची हिंमत आहे बरं म्हणजे समजा हे त्यांचं म्हणणं खरं आहे तरी पण अशा प्रकारची हरकत करणं अपेक्षित आहे का कुठल्या कायद्यात बसतं हे आणि अशा प्रकारे जर पोलीस म्हणजे ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे हेच जर काम करत असेल बरं पोलिसांवर कोणाचा वर्धस्त असतो तो म्हणजे सत्तेतल्या लोकांचा सत्तेतले लोका चा वचक असतो म्हणजे त्यांना माहिती आहे की आपल्याला काहीच होणार नाही आहे सत्तेमध्ये आपल्याच फेवरचे लोक बसलेले आहेत तेव्हाच हे लोक अशा प्रकारे घाणेरडं कृत्य करू शकतात आणि या सगळ्या गोष्टींकडे सगळा गोदी मीडिया पण लक्ष देत नाही आहे कलकत्ताची केस होऊन आता दोन महिने होतील मात्र त्या घटनेला अजूनही चघळलं जातं निश्चितच चघळलं पाहिजे मात्र त्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही आहे म्हणून त्याच्या विरोधात तुम्ही बोलू शकता मात्र इथे भाजप शासित Uh, सरकार असल्यामुळे तुम्ही त्याच्या विरोधात बोलू शकत नाही असं जर झालं असेल तर हे फार वाईट आहे म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टरवर झालेला अत्याचार देशभरामधले सगळे डॉक्टर जागे झाले देशभरामध्ये सगळ्या डॉक्टरांनी आंदोलन केलं केलंच पाहिजे तुमच्या सारख्या एखाद्या व्यक्तीसोबत जे काही झालं असेल तर त्या त्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन जाग्या होतात आणि ते झालंच पाहिजे सशक्त लोकशाहीसाठी इथल्या सिक्युरिटीसाठी ते आवश्यक आहे मात्र या ठिकाणी एक वकील असलेल्या महिलासोबत असं झाल्याचं असताना तुम्हाला वकिलांच्या ऑर्गनायझेशननी मोर्चा काढलेला आंदोलन केलेलं दिसलं का नाही दिसलं का नाही सत्ते तिथे भाजपची सत्ता आहे म्हणून तुम्ही इतकं घाबरता आहात का किंवा हेही दिसतं की तर भाजपची सत्ता आहे म्हणून लोक घाबरत आहेत की बाबा आपण नाही आंदोलन करू शकत कारण आपण आंदोलन करायला गेलो तर आपल्यालाच आत टाकतील त्याचा तसा इतिहास आहे कलकत्तामध्ये आंदोलन केलेल्या लोकांना आतमध्ये टाकल्याची एकतरी घटना आहे का नाही आहे बदलापूरमध्ये काय आहे बदलापूरमध्ये आंदोलन केलं लगेचच चार पाचशे लोकांवर केस केल्या इथेसुद्धा आंदोलन करायची हिंमतही कोणी करणार नाही कोणी करायचा प्रयत्न केला तरी आपल्यावर केस होऊ शकतात या भीतीपोटी पण लोक आंदोलन करत नाही आहेत मात्र हे जे काही झालेलं आहे हे फार भयंकर आहे आणि आपल्याकडचे पोलीस हे खरोखर म्हणजे फारसा विश्वास नाही ठेवता येत मी पण पोलीस स्टेशनला एकदा दोनदा गेलेली आहे काही मैत्रिणींच्या कामासाठी आणि मला माहिती आहे की त्यावेळेला पोलीस कशाप्रकारे आपली मगरुरी दाखवतात खरं तर पहिल्यांदा ते दाबायचाच प्रयत्न करतात तुमचं खोटं आहे म्हणायचा प्रयत्न करतात तुमचे काहीतरी वेगळेच लफडे आहे असं म्हणायचा प्रयत्न करत असतात त्यांची इच्छा असते की तुम्ही पुढे केस करूच नाही पण तुम्ही जेव्हा म्हणता की नाही नाही अहो हे असं केलं पाहिजे तुम्ही काहीतरी समजदारीने बोलायला जाता तेव्हा त्यांचा इगो हट होतो आणि मग ते उलटतात अनेक असंख्य पोलीस ऑफिसर्स आहेत की ज्यांनी खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत पोलीस तुमच्यासोबत काहीही करू शकतात आणि तरीही त्यांना काहीही होत नाहीत हे पाच ऑफिसर सस्पेंड झालेले दाखवतात चार दिवसानंतर बघा त्यांची बदली झालेली असेल बदलापूरच्या केसमध्ये काय झालं त्या मॅडम रात्रभर गायब होत्या ते रात्रभर त्यांनी एफ आय आर नोंदवून घेतली नाही सकाळी 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 एफ आय आर नोंदवून घेतली त्यामुळे ते त्यांना बडतर्फ केलं त्यांना सस्पेंड केलं अशा बातम्या आल्या दोन दिवसानंतर मॅडमची बदली झाली होती मुंबईला म्हणजे बघा यांचं सस्पेन्शन काय प्रकारे असतं तर अशा प्रकारे जर का गोष्टी होत असतील तर आपण कुठल्याही राज्यातले असू दे आपलं मन दुखलं पाहिजे ते कुठल्या राज्यामध्ये गुन्हा झालेला आहे आणि कोणी केलेला आहे हे पाहून जर तुम्हाला वाईट वाटत वाटणार की नाही हे जर ठरत असेल तर तुम्ही माणूस म्हणून संवेदनशील नाही आहात आणि माणूस म्हणून तुम्ही चांगलेसुद्धा नाही आहात कारण की अशा घटना कुणावरही होऊ शकतात आणि त्यावेळेला तुमचा पक्ष पाहून जर का समोरच्यांनी ठरवलं की आवाज उठवायचा की नाही तर तुमची हालत वाईट होऊ शकते त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर आपण आवाज उठवलाच पाहिजे हे मला आज सांगायचं होतं 담대.